इचलकरंजीतील धान्यवळ नजीक सत्कार बारच्या जवळ ड्रायडे दिवशी मद्य विक्री करणाऱ्या सचिन धुत्रे याला गावभाग पोलिसांनी छापा टाकून अटक केली या कारवाईत दोन हजार आठशे रुपये मद्याच्या बाटल्या आणि साहित्य असा सुमारे एक लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला इचलकरंजी शहरात ड्राय डे असतानाही अनेक ठिकाणी मद्याची राजरोस विक्री सुरू असते असाच प्रकार धान्योळ परिसरातील सत्कार बारजवळ सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार त्यांच्या पथकाला मिळाली होती गावभाग पोलिसांसह लोकसभा निवडणूक भरारी पथकानं तिथं छापा टाकला असता विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचं निदर्शनाला आलं पोलिसांनी मद्य विक्री करणाऱ्या सचिन धुत्रे याला ताब्यात घेतलं तसंच त्यानं संजोग वाईन्समधून विक्रीसाठी आणलेल्या विविध प्रकारच्या सातशे बत्तीस मद्याच्या बाटल्या फ्रीज आणि रोग दोन हजार रुपये असा सुमारे एक लाख तेरा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला